टैंजेंट सेकंड सेगमेंट थ्योरम या आकृति मधे ईटी ही टैंजेंट आहे आणि ए बी हा सेकंड आहे, तर ईटी स्क्वेअर इक्वल टू ई ए इंटू ई बी, ईटी स्क्वेअर इक्वल टू ई ए इंटू ई बी म्हणजे ह्या सेगमेंटचा स्क्वेअर इक्वल टू ई ए म्हणजे ही सेगमेंट आणि ई बी म्हणजे ही मोठी सेगमेंट, या दोन सेगमेंटचा गुणाकार. हे सिद्ध करण्यासाठी पहिल्यांदा गिव्हन लिहून घेऊ. पॉइंट ई इज एक्सटीरियर ऑफ सर्कल, ई हा पॉइंट या सर्कलच्या एक्सटीरियर म्हणजे बाहेर आहे. सेकंड थ्रू ई इंटरसेक्ट द सर्कल ऍट पॉइंट ए अँड बी, ई या पॉइंट मधून काढलेला सेकंड या सर्कलला पॉइंट ए आणि पॉइंट बी मध्ये इंटरसेक्ट करतो. टँजेंट थ्रू ई टचेस द सर्कल ऍट पॉइंट टी, ई या पॉइंट मधून काढलेली लाईन या सर्कलला टी या पॉइंट मध्ये टच करते. आपल्याला सिद्ध करायचंय ईटी स्क्वेअर इज इक्वल टू ई ए इंटू ई बी. हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला इथं दोन ट्रायंगल्स तयार करावे लागतील, म्हणून टी ए आणि टी बी हे आपल्याला जॉईन करावं लागेल. म्हणून कन्स्ट्रक्शन ड्रॉ सेगमेंट टी ए अँड टी बी, टी ए आणि टी बी हे आपण जॉईन करून घेतलं. आता इथं दोन ट्रायंगल्स तयार झालेत, ते दोन ट्रायंगल्स असतील टी ई ए म्हणजे हा लेफ्ट साईडचा ट्रायंगल आणि टी ई बी म्हणजे हा मोठा ट्रायंगल. आपण हे दोन ट्रायंगल सिलेक्ट करण्याचं कारण की या दोन्ही ट्रायंगल मध्ये ई टी ही साईड कॉमन आहे, कारण आपल्याला सिद्ध करायचं ई टी स्क्वेअर. म्हणून या दोन ट्रायंगल मध्ये बघा हा अँगल दोन्ही ट्रायंगल मध्ये कॉमन आहे, म्हणून इन ट्रायंगल ई ए टी अँड ई टी बी अँगल ए ई टी, ए ई टी म्हणजे हा अँगल इज कॉन्ग्रुएंट अँगल टी ई बी, टी ई बी म्हणजे परत तोच अँगल. म्हणून मी याला कारण दिलं कॉमन अँगल. आणि या आकृतीकडे लक्ष द्या, आता या आर्कला ह्या अँगलनं आणि ह्या अँगलनं इंटरसेप्ट केलेला आहे. ई टी ही टँजंट आहे आणि ए टी या दोन बाजूंनी तयार झालेला हा अँगल, या अँगलनी ए टी या आर्कला इंटरसेप्ट केलाय आणि ए बी टी या अँगलनी सुद्धा ए टी याच आर्कला इंटरसेप्ट केलेला आहे. म्हणून हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील. म्हणून अँगल ई टी ए कॉन्ग्रुएंट अँगल ई बी टी, टँजंट सेकंड थेरम. मग दोन ट्रायंगल मध्ये दोन पेअर ऑफ अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर ते दोन ट्रायंगल सिमिलर असतात. म्हणून ट्रायंगल ई ए टी सिमिलर ट्रायंगल ई टी बी ए ए टेस्ट. आता ही स्टेप मी ऍज इट इज इथं लिहून घेतो. मग दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स या प्रोपोर्शनेट असतात. म्हणून मला इथं ई टी स्क्वेअर पाहिजे, म्हणून पहिला मी प्रपोर्शनचा न्यूमरेटर घेतो ई टी, पहिला आणि तिसरा अल्फाबेट. तर इथला पण पहिला आणि तिसरा अल्फाबेट घ्यावा लागेल. म्हणून ई टी डिवायडेड बाय ई बी इक्वल टू, आता इथं वरती म्हणजे न्युमरेटरला ई टी आहे तर इथं डिनॉमिनेटरला ई टी यावं लागेल. म्हणून ई टी हे पहिले दोन अल्फाबेट असतील तर इथले पण पहिले दोन अल्फाबेट असतील. म्हणून ई ए डिवायडेड बाय ई टी. मी याला कारण देतो करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता आपलं उत्तर तयार आहे, फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. या दोघांचा गुणाकार ई टी गुणिले ई टी बरोबर या दोघांचा गुणाकार ई ए गुणिले ई बी. ई टी इंटू ई टी इज ई टी स्क्वेअर इक्वल टू ई ए इंटू ई बी ऍज इट इज. हेच आपल्याला सिद्ध करायचं. थँक्यू.